आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सर्व शिक्षा अभियानांतर्गत छापलेल्या पुस्तकामध्ये शूर पराक्रमी राजा छत्रपती संभाजीराजे यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने लिखाण करणाऱ्या साठेबाईचा व त्या पुस्तकास छपायचे पैसे पुरवणाऱ्या जातीयवादी महाराष्ट्र सरकारचा निषेध हातकणंगला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. तसेच तुकोबारायांच्या बाबतीत चुकीचे विधान छापणाऱ्या गुळवलकर या लेखकाचाही निषेध यावेळी करण्यात आला. यामध्ये जे जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री कर्मचारी लेखिका दोषी असतील अशा सर्वांना तात्काळ अटक करा आणि हे पुस्तक कधीही बाजारात येणार नाही याची खबरदारी घ्या. अन्यथा संभाजीराजांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा तहसीलदार यांना देण्यात आला. हा आमचा महाराष्ट्रातील तमाम बहुजनांचा उद्रेक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून दोषीवर कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. अशा प्रकारचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार, राज्य उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अनिल कांबळे, तालुक्याचे नेते शिवाजीराव भोसले, युवा जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे बबन अपराध विनोद खोत, कुलदीप खुटाळे, अनिल शिंदे, सर्जराव गायकवाड, बंदे नवाज मुजावर, संजय शिंदे, उपाध्यक्ष निहाल कलावंत, पदवीधर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर ओंकार लिंगणोरे, राम कांबळे, संदेश भोसले, अभिजित लुगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद शिंगे.